झी 24 तास एक पाऊल पुढे। अफगाणिस्तानच्या काबूल मध्ये तालिबान यांनी केलेला हल्ला तो नियोजनबद्ध असाच होता, पण या हल्ल्याला लादेनच्या सुडाची किनार असण्याची शक्यता आहे, कारण अमेरिकेनं लादेनचा खात्मा गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये केला होता। त्या घटनेला पुढच्या महिन्यामध्ये एक वर्ष पूर्ण होत आहे। त्या पार्श्वभूमीवर तालिबान लादेनच्या मृत्यूचा बदला तर घेत नाही ना, अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे। लादेनच्या मृत्यूचा सूड 2 मे 2011, लादेनचा खात्मा, अफगाणिस्तानवर दहशतवादी हल्ला। 2 मे 2011 अमेरिकेच्या कमांडोजने कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला, तर 15 एप्रिल 2012 अफगाणिस्तानच्या काबूल शहरात ठिकठिकाणी हल्ले करून जगभर प्रचंड दहशत निर्माण केली। या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध तर नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जाऊ लागली आहे, कारण लादेनच्या खात्म्यानंतर तालिबान यांनी केलेला हा सगळ्यात मोठा हल्ला होता। पाकिस्तानातील अबोटाबाद मध्ये दडून बसलेल्या ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या मरीन कमांडोजने अवघ्या काही मिनिटातच यमसदनी धाडलं। त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असताना काबूल मध्ये हा हल्ला करण्यात आलाय। ओसामाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी तालिबान यांनी हा हल्ला तर केला नाही ना, असा संशय व्यक्त केला जाऊ लागलाय। लादेनच्या मृत्यूचा सूड, गेल्या वर्षी 2 मेला अमेरिकेच्या कमांडोजने पाकिस्तानच्या अबोटाबाद मध्ये केलेल्या एका धाडसी कारवाईत आपला सर्वात मोठा वैरी ओसामा बिन लादेन याला कायमचा संपवला। लादेनचा खेळ संपवल्यावर अल कायदा या लादेनच्या दहशतवादी संघटनेकडून मोठा दहशतवादी हल्ला केला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती, त्यामुळे अमेरिकेसह जगभरातील गुप्तचर यंत्रणांचे कान उभे राहिले होते। तालिबान आणि अल कायदाच्या कारवायांवर सतत नजर ठेवली जात होती, कोणत्याही प्रकारच्या घातपाती कारवाया होऊ नयेत याची खबरदारी घेतली जात होती, मात्र तालिबाननं आपली ताकद दाखवून दिलीच। 19 ऑगस्ट 2011 काबूलमध्ये ब्रिटिश कल्चरल सेंटरवर हल्ला। तालिबानच्या दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ब्रिटिश कल्चरल सेंटरवर हल्ला करून तालिबान जिवंत असल्या ठार झाले होते। 19 ऑगस्टच्या हल्ल्यानंतर तालिबान यांनी 29 ऑक्टोबर 2011 आणखी एक आत्मघातकी हल्ला केला। 29 ऑक्टोबर 2011 काबूलमध्ये आत्मघातकी कार बॉम्ब हल्ला। दहशतवाद्यांनी कारमध्ये स्फोट घडवून आणला होता। या हल्ल्यात नाटोशी संबंधित 13 जण ठार झाले होते। गेल्या वर्षातील या काही हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या, मात्र या वर्षातील सर्वात मोठा हल्ला रविवारी दहशतवाद्यांनी घडवून आणला। हा हल्ला सुनियोजित असा होता, विशेष म्हणजे अफगाणिस्तानातून लवकरच नाटोचे सैन्य माघारी बोलवण्यात येणार आहे, अशा पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आल्यामुळं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। झी 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।